महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये 100 पेक्षा अधिक जागा लढल्या, मात्र यश हे एका सुद्धा जागेवर आलं नाही. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन आहेत. मी म्हणतो एकही म्हणजे एक मागच्या वेळेस होते ते एक ते सुद्धा आमदार पडले. आत्मचिंतन केलंय, कुठे चुकलंय हे कळलंय? निश्चित राजसाहेब आत्मचिंतन करत असतील. अजून आम्हा सगळ्यांना काही बोलावलं नाही, पण एक ठराविक लोकात बसून ते निश्चित करत असतील. पराभवामुळं थोडी उदासीनता हाताशा येऊ शकते, पण ती फार तात्कालिक असते. म्हणजे कुठलाही पराभव हा कायमस्वरूपी नसतो. त्यातून एक लढण्याची जिद्द माणसात असली म्हणजे माणूस मोठमोठ्या संकटावर मात करू शकतो. नाही पण काय अपेक्षा होती, किती आमदार निवडून? मला असं वाटत होतं जो लोकांचा प्रतिसाद पाहिला, तर साधारण 3 ते 5 लोक निवडून यायला हरकत नाही. पण तसं होताना झालं नाही. माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहिणींची जी काही सुनामी आली, त्यात प्रस्थापित पक्षसुद्धा वाहून गेले, त्यात आमचेही तसेच हाल झाले. पण मी ज्यावेळेस शरद पवार गट काँग्रेस आणि उबाटाकडे पाहतो, त्या मानाने मी स्वतःला थोडं कसं, कारण त्यांचे आमदार होते, खासदार होते सगळे, विशेषतः महाराष्ट्रात आमदार होते ते. आज त्या परिस्थितीत म्हणजे विरोधी पक्ष नेता सुद्धा त्यांचे 20, 16, 10 एक काळ जे राज्य करते होते, एक काळ त्यांचा मुख्यमंत्री होता, एका त्यांचे म्हणजे मी ह्याचा अर्थ मी काही माझी त्यांच्या मनसैनिकांचं मन आता काय म्हणतो नाही. मी काय म्हणलं, एखाद्या एवढ्या मोठ्या पराभवानंतर थोडा सैनिक खचल्यासारखा असतो, पण सेनापती तो जो आवेग त्यांच्यात पुन्हा भरू शकतो असं मला वाटतं. राज ठाकरेंशी तुमचं बोलणं झालंय, त्यांनी फक्त एका लाईनमध्ये कालचं विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला. मी ते वाक्य नाही ऐकलं, अविश्वसनीय. हो त्याला खूप कंगोरे आहेत. मी बाकीच्या लोकांसारखं मी काही ते काय तुमच्या ह्याला दोष देत नाही, ईव्हीएम मशीनला दोष देत नाही, पण हे खरंच हे लक्षात नाही आलं. मी सुद्धा बऱ्याच फोड, मी जवळपास 20-22 सभा महाराष्ट्राच्या विविध भाग घेतल्या, पण एवढं एक अंतर्गत कुठंतरी एक सुप्त प्रभाव वाहतोय आणि तो उफाळून येईल असं खरंच वाटत. अनेक दिग्गज नावं होती जे खरं तर निवडून येतील असं वाटत होतं. राजू पाटील होते, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे. मी काय म्हणलंय की किंवा रमेश वांजळेंचा मुलगा सुद्धा, पण ते नाही झालं. आणि कधी कधी आम्हाला एखादा थोडा कँडिडेट आता थोडा म्हणजे काय कमकुवत आहे, तर तुम्ही मानखुर्दमध्ये आमच्या आचार्याने 28,000 मतं घेतली, म्हणजे सुद्धा आश्चर्यकारक असं. असंही लोकांनी भूमिका कुठेतरी चुकली किंवा भूमिका बदलत गेली याच्यामुळे हे झालं? नाही नाही, भूमिका बदलत वगैरे गेली नाही, थोडा बहुत परिणाम. मी काय म्हणलं की सगळ्यांनाच या गोष्टीचा परिणाम झाला. समोरचा पक्ष एक प्रस्थापित पक्ष आहे, त्यांच्याकडे एक वरिष्ठ नेत्यांची. पण तुम्ही भाजपला तसा पाठिंबा दिला होता, जरी वेगळं लढत असले तरी मुख्यमंत्री भाजपचा होईल असंही तुम्ही म्हटलं होतं. बरं तुम्ही आम्ही म्हटलं, आता ते उद्या काय करतील सांगता येत नाही, पण आजचं गणित पाहता भाजपचाच मुख्यमंत्री. तुम्हाला मग एकटं पाडलं गेलं का? कारण अमित ठाकरे, अमित ठाकरे मला वैयक्तिक असं वाटतं की मुंबई शहराचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसने जाहीर वक्तव्य केलेत की आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देऊ, आणि त्याच्यानंतर त्यांनी युतीच्या नावाखाली त्यातून माघार घेतली. हे काही एक म्हणजे ज्याला राजकारणात सुद्धा शब्द पाळायचा असतो, राजकारणात शब्द मोडायचा असतो असं नसतं, पण त्यांनी तो पाळला नाही. आता पाळला नाही, नाही पाळला. तुम्हाला एकटं पाळलं, खरंच एकटं पाळलं, अर्थात त्यांनी एकटं पाळलं म्हणून आम्ही आमच्या लाईनची लढाई प्रतिष्ठेची होती, खूप प्रतिष्ठेची होती. आणि स्वतःहून यांनी पाठिंबा ज्यावेळेस जाहीर केला त्यावेळेस तो त्यांनी निभवायला पाहिजे होता असं आम्हाला वाटतं. आता एखाद्यानी नाही निभावलं तर आपण काही त्याला कोर्टात खेचू शकत नाही, काही करू शकत नाही. पुढच्या वेळेस माणूस थोडं सावध होतो, असे झटके आम्ही बरेच खाल्ले. एकत्र यू म्हणणारसुद्धा गपचूपच आपली उमेदवार जाहीर करणारही आम्ही पाहिले. त्याच्यामुळे मला त्याच प्रश्नावर यायचंय. संजय राऊत आज असं म्हणाले की आता या सगळ्या निकालानंतर जे कोणी आहे, मग वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, यांनी विचार करावा
सगळ्यांनी एकत्रित यावं. हे पहा, ज्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस ही मंडळी, पूर्वी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती की यांचं अस्तित्व काय, आज त्यांना आमची सोबतीची गरज वाटते. हे लक्षात आलं, कारण त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. ते तुमचं पण लागलंय ना. नाही पहा, पराभव आम्हाला नवीन नाही, आम्ही या पराभवातून निश्चित उभारो. आमचं काही काम थांबणार नाही, आम्ही काही जनहिताची आंदोलन थांबवणार नाहीत, काही नाही. ह्या सगळ्या आम्हाला सत्ता कधी मिळालीच नव्हती. ज्यांची सत्ता गेली त्यांना थोडी बहुत अस्वस्थता वाटू शकते. नाही पण मताचा टक्का इतका कमी झालाय की मांडण्याच्या संदर्भात सुद्धा हे प्रश्न होत आहे. मी काय म्हणलं, या गोष्टीला सुद्धा तोंड देऊच ना. आमचा नेता कणखर आहे, याला आम्ही तोंड देऊ सगळे. या या सगळ्याला म्हणजे राऊतांचं जे वक्तव्य आहे की दोन भाऊ, म्हणजे काल सुद्धा सोशल मीडियामध्ये बघतोय की दोन भाऊ हे एकत्र आले पाहिजे अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. मी काय म्हणलं, ज्यावेळेस त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांना आग घातली तर, यापूर्वी घातली होती ना आम्ही, तुम्ही घातली पण यावेळेस त्यांनी घातली तर ते साहेब निर्णय घेतील ना. तुम्हाला काय वाटतं, विश्वास आहे ना, त्यांची आमच्यापाशी राहिली नाही. मला वाटतं 2014 ह्याच्या किंवा महानगरपालिकेला त्यांनी आमच्या बाळानंदगावकरला तिथं बोलावलं, भेटलेच नाही. अनिल देसाईला भेटा म्हणले, तेही भेटले. हे पहा, शेवटी समोरच्याची इच्छा काय. राजसाहेब तर कधी मैत्रीचा हात पुढे करतात, यावेळेस करते त्यात ते ठरवतील ना. कारण मापूर्व अनुभव आमचा असा आहे की आम्ही जे आजारी असताना आमचेच नगरसेवक फोडलेत, हा आम्हाला पूर्व अनुभव आहे. ठीक आहे, पूर्वीचा एबीपी माझाला उद्धव ठाकरे जेव्हा मुलाखत होते तेव्हा त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या आधी की जर ते सांगतील की भाजप किंवा महायुतीचा पाठिंबा नाही असं जेव्हा राज ठाकरे जाहीर करतील तर मी जर तरचा विचार करू शकतो. नाही, आम्ही काही उद्धव ठाकरेच्या मान्यावर आमच्या पक्षाचं धोरण ठरवत नाही. राजसाहेबी स्वतः निर्णय घेतात, स्वतः धोरण ठरवतात. उद्धव ठाकरेला काय वाटतं आम्हाला त्याची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आता एवढा सगळा पराभव झाल्यानंतर उभारी पक्ष घेईल असा विश्वास आहे प्रकाश महाजन? पराभव आम्हाला नवीन नाही, पराभवातून उभा राहण्याचा आम्हाला शोध शकतो. एक लक्षात घ्यावं मुंबईकरांनं, आज जे टोल फ्रीमध्ये मुंबई येतात ते 100% यश हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. किती पक्षाच्या नेत्यांनी, विविध नेत्यांनी फार मोठे डिजिटल लावले त्याला, त्यांनाही माहिती काय आहे ते. असं एखादं आंदोलन पुन्हा उभं राहील आणि त्याच्यातून उभारी घेऊन, त्यामुळे उभारी घेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या सगळ्यातनं उभारी घेईल, या पराभवानंतर सुद्धा सावरेल असा विश्वास प्रकाश महाजन यांना आहे. त्यासोबतच त्यांनी एक मोठं वक्तव्य असं केलं की भाजपनं मुंबईतल्या काही जागांमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेला पाठिंबा आधी जाहीर करून सुद्धा एकटं पाडलं. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत देव, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.